तर आज आपण विज्ञान भाग दोन मधलं जे काय सावध जे काय प्रकरण आहे प्राणी चोरीकरण या प्रकरणामध्ये जे काय प्राणी संघ आहे त्या प्राणी संघामधलं जे काय जो काय प्राणी संघ आहे तो म्हणजे कोणता वलयी प्राणी संघ तर या वलयी प्राणी संघामधले असणारे जे काय लक्षण आहे ते लक्षणे आपण बघणार आहे त्यातलं पहिलं जे काय लक्षण आहे ते म्हणजे कोणतं तर खंडीभूत कृमी तर हे जे काय प्राणी जे काय असतात या प्राण्यांचा जो काय आकार आहे तो कसा असतो लांबट असतो दंडकृती असतो त्यांच्यामध्ये कायखंड आणि खंडीभवन आढळतं म्हणून त्या प्राण्यांना काय म्हणतात खंडीभूत कृमी म्हणतात नंतर याच्या पुढचं जे काय लक्षण आहे ते लक्षण म्हणजे तर हे जे काय प्राणी जे काय असतात हे प्राणी स्वतंत्र राहतात बहुतेक जे काय प्राणी हे बाह्य परजीवी स्वतंत्र राहणारे जे काही प्राणी ते प्राणी समुद्रामध्ये राहतात आणि बहुतेक जे काही प्राणी ते गोड्या पाण्यामध्ये राहतात नंतर याच्या पुढचं जे काही लक्षण आहे ते म्हणजे यांची जे काय शरीर जे काय असतं त्रिस्तरीय शरीर असतं दुपार्श्व समिती सत्य देह गुह गुहायुक्त त्या ठिकाणी असणारी रचना त्यांच्या शरीरामध्ये असते नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षणामध्ये तर या प्राण्यांमध्ये प्रचलनासाठी द्रोडरूम पारपात आणि चुष्क या प्रकारचे अवयव त्याच्यामध्ये असतात नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे तर या प्राण्यांचं जे काय शरीर जे काय असतं त्या शरीराभोवती विशिष्ट अशा उपचर्माचं आवरण असतं नंतर पुढचं जे काय लक्षण आहे ते म्हणजे ही जे काय प्राणी ही प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात या संघाची जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं म्हणजे गांडूळ जळू नेरीस तर या उदाहरणामध्ये आपल्याला जे काही खंड आहे ते खंड दिसतात म्हणजे जसं आपण म्हणतो खंडीभूत प्राणी त्याप्रमाणे या ठिकाणी पण आपल्याला या उदाहरणामध्ये गांडूळ या उदाहरणामध्ये आपल्याला तिथं खंड दिसतात नंतर पुढचा जो काही संघ आहे तो संघ म्हणजे संधिपात प्राण्यांचा संघ तर याचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे तर याच्यामध्ये जे काय उपंग जे काय असतात ते उपंग छोट्या छोट्या तुकड्याने तरुण जोडून तयार झालेले असतात म्हणून त्यांना संधिपात प्राणी असे म्हणतात नंतर पुढचं जे काय लक्षण आहे ते लक्षण म्हणजे काय बरं तर ही जे काय या संघातील जे काय प्राणी यांची जी काही संख्या आहे ही सर्वात जास्त असते का बरं सर्वात जास्त असते तर आपल्या जीवन संघर्षामध्ये जे काय जगण्यासाठी जे काय संघर्ष करावे लागतात त्या संघर्षावर यांनी यशस्वीपणे काय केलेली आहे मात केलेली आहे म्हणून या प्राण्यांचा जी काही संख्या आहे ही संख्या सर्वात जास्त आहे नंतर पुढचं जे काय लक्षण आहे ते लक्षण म्हणजे काय प्राण्यांची संख्या जास्त असल्यामुळे हे आपल्याला उंच अशा पर्वत शिखरावर आणि त्याचबरोबर खोल अशा समुद्रामध्ये आपल्याला हे आढळतात नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे काय तर ही जे काही प्राणी त्रिस्तरीय द्विपार्श्व समिती देह गुहायुक्त अशा प्रकारची लक्षणं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आढळतात नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे कोणतं बरं तर यांचं जे काही बाह्यकंकाल आहे हे बाह्यकंकाल कायटिनयुक्त असतं नंतर पुढचं जे काही लक्षण आहे त्याच्यामध्ये ही सर्व जे काही प्राणी ही एकलिंगी असतात याची जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं म्हणजे खेकडा कोळी विंचू गोम पैसा झुरळ यासारखी याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील उदाहरणामध्ये आपण जर बघितलं तर जे काय झुरळ आहे त्याचं जे काय आवरण जे काय असतं म्हणजे जे काय बाह्यकंकाल जे काय असतं ते कशाने बनलेलं असतं तर कायटिनने बनलेलं असतं आणि जे काय उपंग जे काय असतात ते जर आपण जर बघितले तर छोट्या छोट्या तुकड्याने जोडून ते उपंग काढलेले असतात तयार झालेले असतात तर अशा प्रकारचे आपण हे दोन संघ इथं बघितलेले आहेत.